कौशल युवा महाराष्ट्र या वृत्तवाहिनीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. बातम्यांकडे वळण्या अगोदर एक नजर टाकूयाच्या हेडलाईन्सवर. नोकऱ्या मागणारे नव्हे तर देणारे बना, राष्ट्रपती डॉक्टर रामनाथ कोविंद यांचे वक्तव्य. सैनिकातील पिल्लई एचओसीच्या तत्व रोजगार मेळाव्याला 427 जणांना मिळाल्या नोकऱ्या. सांगलीकरांनी घडवला सद्भावनेचा इतिहास. मांढरदेवी काळूबाई यात्रेनिमित्त भाविक भक्तांची गर्दी. उद्योग व्यवसायातील छोट्या मोठ्या संधीचा लाभ घेत नोकऱ्या देणारा बना, असा मंत्र देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिला. उत्तन जिल्हा ठाणे येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे आर्थिक जनतंत्र परिषद इकॉनॉमिक डेमोक्रेसी कॉन्व्हलेन्स चे उद्घाटन करताना ते बोलत होते. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या नॉलेज एक्सलन्स सेंटर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी राष्ट्रपतींच्या पत्नी सविता, राज्यपाल डॉक्टर चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे डिक्की अध्यक्ष मिलिंद कांबळे, नाबार्डचे अध्यक्ष हर्ष कुमार यांचीही उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आर्थिक आणि सामाजिक समानता ही देशाच्या लोकशाहीला अधिक बळकट करेल असे सांगितले. या परिषदेत ठाणे, पालघर, मुंबई, उपनगर या जिल्ह्यातील मुद्रा योजना, दलित व्हेंचर कॅपिटल, स्टार्टअप अशा योजनांचा लाभ घेतलेले 200 यशस्वी उद्योजक सुद्धा होते. उद्यमशीलतेला प्रोत्साहन देणे ही केवळ सरकारची जबाबदारी नाही असे सांगून राष्ट्रपती म्हणाले की संस्था, उद्योग परिवार, खासगी बँका, स्वयंसेवी संस्था, माध्यमे यांनी खासगी व्यवसायाला सन्मान मिळेल अशी संस्कृती आणि वातावरण निर्माण करण्यास हातभार लावला पाहिजे. नोकरी मिळत नाही म्हणून स्वयंरोजगार करावा लागतो अशी अक्तिगा करू नये. तर नोकरीतल्या संधी भलेही सोडेल पण मी स्वतः रोजगार निर्माता बनेल, स्वतःचा व्यवसाय सुरू करेल अशी भावना त्यामध्ये हवी. राष्ट्रपती पुढे म्हणाले की समाजातील काही वंचित आणि शोषित युवक रिफायनरी, रुग्णालय, हॉटेल्स अशा व्यवसायांमध्ये स्वतःला सिद्ध करून यशस्वी होत आहेत. डिक्की सारखी संस्था त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करीत असल्याबद्दल राष्ट्रपतींनी संस्थेचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांचे कौतुक केले. मनसाराम वर्मा, युवा महाराष्ट्र लाईव्ह, ठाणे. महाराष्ट्रामध्ये आगीचे तांडव सुरू असताना मुरुडमध्ये मात्र अद्यापही फायर ब्रिगेड ऑडिट न झाल्याने बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या हत्येखोरापणाने रस्त्यावर आगीचा डोंगर उभा करणाऱ्या कारखानदारांवर शासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. मुरबड MIDC मधील फायर ब्रिगेडच्या कार्यालयाजवळ एका कारखानदारांनी पॉलिश भुसा जाळून त्यावर आवरण टाकले आहे. त्यावरून दोन शाळकरी आदिवासी विद्यार्थी बोर्ड खाण्यासाठी जात असताना त्यांचे पाय त्या आगीच्या ढिगाऱ्यावर गेल्याने दोन्ही आदिवासी विद्यार्थ्यांचे पाय भाजले आहेत. त्या विद्यार्थ्यांना उल्हासनगर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तसेच तेथील पोलिसांनी कोणत्याही प्रकारे चौकशी न करता पोलिसात तक्रार दाखल न केल्याने आदिवासी विद्यार्थ्यांचे दोन्ही पाय निकामी होऊन कारखानदार सही सलामत बाहेर आहेत. सदरचा प्रकार सामाजिक कार्यकर्ते पत्रकारांनी उघडकीस आणला असून रस्त्यावर कचरा पेटवून माणूस हानी पोहोचवण्याचा कारखानदारावर शासनाने कलम 307 तसेच आदिवासी ऍक्ट प्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे. मुरबाडमध्ये भीषण आग लागल्याचे वृत्त ताजे असताना फायर ब्रिगेड अधिकारी, कंपनी चालक, संबंधित प्रशासनाला एवढी मोठी घटना कशी कळली नाही त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्याप्रकरणी MIDC अधिकाऱ्यावर, त्या कारखानदारावर तसेच ही घटना लपवून ठेवणाऱ्या पोलीस यंत्रणेवर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक संस्था आदिवासी संघटनेने केली आहे. एवढ्या मोठ्या कारखानदार परिसरात रस्त्यावर पेटवलेल्या आगी पेट घेतला असता तर संपूर्ण MIDC खाक झाली असती असा सूर उमटत आहे. राजकीय शासकीय दबाव तंत्राने त्या आदिवासी मुलांचे पुढील आयुष्य अपंगत्वाने जगावे लागणार असून कचऱ्याचा ढीग रस्त्यावर पेटवून त्यावर पांघरून घालणाऱ्या कारखानदारांकडून संबंधित अपंगत्व झालेल्या शालेय विद्यार्थ्यांना प्रत्येकी 50 लाखाची मदत मिळावी अशी मागणी होत आहे. गरीब आदिवासींना राजकीय दबावाने पैशाचा आमिष दाखवून मदत करण्याचा बहाणा कारखानदार करतील. त्यांच्या तुटपुंज्या मदतीने त्या दोन शाळकरी विद्यार्थ्यांचे दोन्ही पाय पुनर्च्छेद होतील काय याचा सरकारने विचार करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे. नामदेव शेलार, युवा महाराष्ट्र लाईव्ह, मुरबाड. मकर संक्रांतीचे औचित्य साधून सांगली जिल्हा प्रशासनाच्या वतीने
सामाजिक समतेचा संदेश देण्यासाठी काढण्यात आलेल्या सद्भावना एकता रॅली सर्व समाज घटकांचा प्रतिसाद मिळाला. जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेली ही रॅली केवळ शासकीय न राहता लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, महिला, सामान्य नागरिक यांचा उदंड प्रतिसाद या रॅलीला मिळाला. रॅलीच्या माध्यमातून सांगलीकरांनी सद्भावनेचा इतिहास घडवला. समाज सुधारकांच्या वेशभूषेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी शिस्तबद्ध संचलन, देशभक्तीपर गीतांनी निर्माण झालेले देशभक्तीचे वातावरण, रॅलीत सहभागी झालेल्या प्रत्येकाची एकतेची भावना, शिवाजी स्टेडियमवरील भव्य व्यासपीठावर मिले सूर मेरा तुम्हारा गीताचे उठावदार सादरीकरण ही या रॅलीची वैशिष्ट्य ठरली. रॅली सुरू होण्यापूर्वी हवेत फुगे सोडून शांततेचा संदेश देण्यात आला. दिव्यांग विद्यार्थिनीने हिरवा झेंडा दाखवल्यानंतर रॅलीची सुरुवात झाली. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, खासदार अमर साबळे, आमदार सर्वश्री शिवाजीराव नाईक, सुरेश खाडे, अनिल बाबर, सुधीर गाडगे, आमदार सुमन पाटील, महापौर हारून शिकलगार, जिल्हाधिकारी वीना काळम, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, सांगली मिरज कुपवाड, महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत आदींच्या उपस्थितीत रॅलीला प्रारंभ झाला. ब्युरो रिपोर्ट, युवा महाराष्ट्र लाईव्ह, सांगली. कल्याण तालुक्यातील मामलोळी गावाजवळ 3 किलोमीटर मैसुंडी हे गाव गावात रस्त्याची समस्या, पाणी समस्या, शैक्षणिक बाजू कमकुवत अशा समस्येने ग्रासलेला मैसुंडी गाव असे आज म्हणता येईल. देव घावलं आणि देव पावलं या गावावर अतिशय समस्येचा पार होता. काय आहे नेमकी पाहूया हा एक खास रिपोर्ट. पाण्यासाठी आदिवासी महिला नागरिक 3 ते 4 किलोमीटर अंतरावर जाऊन डोक्यावर हांडे घेऊन पाणी भरायचे. गावात रस्ता व्यवस्थित नसल्याने रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे कळेनासे झाले होते. परंतु एक दिवस उजडला आणि गावाचा चेहरा मोहरा बदलून गेला. ते केवळ सारा आकाश ट्रस्टच्या मुळे. प्रथम सारा आकाश ट्रस्टने गाव दत्तक घेतले. प्रत्येक माणसात एक स्वावलंबीपणा जागृत केला. आदिवासी महिलांना साड्या तर पुरुषांना कपडे वाटप, शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणात गोडी निर्माण व्हावी म्हणून वेगवेगळ्या प्रकारे शैक्षणिक शाळे साहित्य वाटप कोणत्याही प्रकारे शासनाचे सहकार्य न घेता श्रमदानातून गावकऱ्यांनी रस्ते तसेच शौचालय बांधले. गावात जिल्हा परिषद शाळा जिची विद्यार्थी पटसंख्या 20 होती ती 1 वर्षात 60 वर गेली. लाईटची व्यवस्था सुरू अशा अनेक बाबी सांगण्यासारख्या आहेत. सारा आकाश ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम राबविले जात असून देशभरात मसरुंडी गाव नावलौकिक झाले आहे. सारा आकाश ट्रस्टचे संस्थापक रवी नारायण आणि त्यांची आई विजयलक्ष्मी, त्यांची पत्नी सौ शीतल रवी यांच्या प्रयत्नाने गुजरातवरून थेट गावात मशिनी आणले गेले. आम्ही 2015 साली सारा आकाश ट्रस्ट नावाची संस्था स्थापन केली डोंबिवली शहरामध्ये. तिकडे आम्ही अन्नदान ह्या ह्याच्यातून सुरू केलं आणि आम्ही मसरुंडी गावामध्ये आमचं येणं झालं ते एक योगायोगाने आलो आम्ही इकडे. आणि मग लास्ट मागच्या वर्षी 2017 संक्रांतच्या दिवशी आम्ही इकडे आलो आणि गावकऱ्यांशी भेटलो, तिळगुळ वगैरे वाटलं त्यांना आणि त्यांच्या समस्या काय, मुख्य समस्या काय ते आम्हाला पण दिसून आलं आणि गावकऱ्यांची पण प्रतिक्रिया होती की पाणीचं हे मेन समस्या आहे. तर पाणीचं समस्या म्हणजे काय त्यांना की फेब्रुवारी मार्चपासूनच इकडची विहीर सुकते तर त्यांना 3.5 किलोमीटर लांब नदीमध्ये जाऊन पाणी आणि नदीचं पण वाट जे आहे ते जंगलातून वगैरे जावं लागतं त्यांना. तर तिकडे जाऊन ते पाणी घेऊन यायचे आणि नदीचं पाणी पण एवढं काय स्वच्छ नव्हतं. तर आम्ही जेव्हा पाणीचं टेस्टिंग केलं तेव्हा आम्हाला कळलं की नदीचं पाणी पिण्याचं योग्य नाही. तर आम्ही मग असा उपक्रम केला की आम्ही सुरू करू हे काम. आमचं असं होतं की पाणी इकडे गावकऱ्यांना मिळायला पाहिजे, ताई माता वगैरे ते 3-3, 4-4 भांडं उचलून नाही आणायला पाहिजे. तर आम्ही मग ते हळूहळू काय करायचं म्हणून कल्पना केली आणि मग सगळ्यांच्या मदतीने गावकऱ्यांचं पण सहकार्य होतं. मग आम्हाला फॉरेस्टचं क्लिअरन्स मिळालं ते त्याच्यामध्ये पण खूप धावपळ झाली. आमचे जे काका आहेत सुरसे काका त्यांचं त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. त्यांनी त्याच्यामागे फॉरेस्टच्या डिपार्टमेंटमागे मग इकडे बाकीचे सगळ्या क्लिअरन्स MSCB वगैरे घेऊन तिकडनं लाईन टाकली. आम्ही 3.5 किलोमीटर लाईन टाकून इकडे पाणी आणलं आणि मग पाणी फक्त न आणून मग म्हणजे शेतीसाठी पण तिकडे ऑन द वे जे आहे शेती जे आहेत त्यांना पण पाणी पुरेल असं केलं. आणि मग इकडे आल्यानंतर मग पाणीचं फिल्टरेशन लावावा गरजेचं होतं कारण मुलं आजारी नाही पडायला पाहिजे ते पाणी पिऊन. म्हणून ते फिल्टरेशन प्लांट गुजरातमधला आमचा एक कमल डोगरा म्हणून आमचा एक मित्र आहे त्यांनी त्याचं स्पॉन्सरशिप केलं हे फिल्टरेशन युनिटचं. नाव गणपत कमळे. आज तुमच्या गावामध्ये आज फिल्टर पॅन लावलं गेलेलं आहे तर याबद्दल तुमचं काय म्हणतो? आम्हाला चांगलं आहे आणि शुद्ध पाणी आम्हाला जेव्हा मिळलं नाही प्यायला आणि हे फिल्टर जे बसवलं आम्हाला अगदी चांगला आनंद झाला आहे.
आणि शुद्ध पाणी घेऊ आम्हाला तेव्हा मिळलं नाही आयुष्यभर प्यायला. तर आपले खेडेपाडे हे आलेलं आहे असं कुठे आमचे खेडेसुद्धा नाही आहे. या पद्धतीत चांगला पाणी मिळतो आम्हाला. आपलं नाव वसन भाऊ सराय मसरुंडी मुक्काम मसरुंडी वस्त महामंडी तालुका संगम जिल्हा ठाणे. या आकाश ट्रस्टच्या वतीने युकीने ह्या गावाला बरीचशी मदत म्हणजे ते आम्हाला पण सांगता येणार नाही आणि सांगलं तर कोणी खरा पण मानणार नाही. 22-23 लाखाचा ही योजना केली रवी सर आमचे ट्रस्ट आकाशचे सारा आकाशचे कार्यकर्ते आहेत. तर ह्या मसरुंडीला एवढी पाण्याची हालत होती का 2-2 दिवसाचं पाणी मिळत नव्हता. त्याच्यानंतर रवी सराय कसं पाऊल टाकला देवकर सराय सांगितलं तेव्हा त्यांचे झाले आमची ओळख बुलख सर्वी झाली की पाण्याचा आता आनंद होतो आहे. आणि तसंच आमचे सावंत सराय पण केले होते पण ती आमची लहान छोटी राय ना असल्यामुळं ती थोडी बंद झाली पण बोरिंग चालूच आहे. त्याही पण आम्हाला खूप मदत केलेली आहे. तर मी दोन वेळ बोलतो आणि सांगतो जय जय. आज आपण जी मोहीम राबवायला घेतली या संदर्भात तुमचं काय म्हणणं? सहारा आकाश ट्रस्ट वचने मागच्या तेलुगू संक्रांतीलाच या गावात त्यांनी जेव्हा आले तेव्हा त्यांनी या गावातल्या सगळ्या समस्या बघितल्या. तर प्रथम समस्या त्यांनी बघितली की या ठिकाणी फेब्रुवारीपासूनच या ठिकाणी दुष्काळ असायचा आणि ते हांडे घेऊन ज्या वाया जायच्या त्यांना खूप ते हे वाटलं. आणि म्हणून त्यांनी पहिलं ठरवलं की पहिल्यांदा आपण गावात पाणी आणायचं. 3-3.5 किलोमीटरवरून त्यांनी पाण्याची लाईन आणली, MSEB ची लाईन टाकली आणि पाणी आणूनसुद्धा हे पाणी शुद्ध राहावं यासाठी त्यांनी आज आपण बघितलं या ठिकाणी उद्घाटन झाले की गुजरातवरून जी फिल्टरेशन मशीन बसवली की जे कल्याण तालुका किंवा मुरबाड तालुक्या कुठल्याच खेड्यागावामध्ये हे अशी मशीन बसवली नाही. तर एवढंच नाही तर हे गाव त्यांनी दत्तक घेतलं आहे. हे गाव स्वयंपूर्ण व्हायला पाहिजे, स्वावलंबी व्हायला पाहिजे, स्वयंरोजगार त्यांना मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी ती योजना केली. आणि त्या गाव पूर्ण ती लाईन आहे पाईपलाईन ती शेतातून आलेली, त्या शेतातसुद्धा त्यांनी ते पॉईंट काढले आहेत की जेणेकरून त्यांनी स्वतः ऑर्गॅनिक शेती केली पाहिजे की जेणेकरून सगळ्यांचं राहणीमान उंचावलं पाहिजे असं त्यांच्या सहारा ट्रस्टचं उद्दिष्ट आहे. आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांची चिकाटी आहे. मीसुद्धा या गावातला शिक्षक आहे, मीसुद्धा त्यांच्याबरोबर चांगलं काम करतो आणि त्यांचे जे स्वप्न आहे ते आम्ही सगळे गावकरी मिळून पूर्ण करू असे ग्वाही देतो. माझं नाव संगीता कालुराम भला. आम्हाला या ठिकाणी पाण्याचा खूप आशीर्वाद झाला. नदीवरनं पाणी आणला याच्या मागं आम्ही विहिरीचा नदीच्या डोक्यावरून आणत होतो. आता खूप आनंद झाला आमचा. हां नमस्कार. खरोखरच खूप आनंद झाला आहे. ह्याच्यापूर्वी 2015-16 ह्या गावामध्ये गेले 2 वर्ष मी काम करत होतो आणि आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून SPR जैन कन्या शाळा ट्रस्टच्या माध्यमातून बरेचसे ट्रस्ट मी इथं घेऊन आलो. जसं लायन्स क्लब्स आहे, रोटरस क्लब्स आहे, ह्यांना रस्ते पुन्हा शौचालय संडास बांधणे पुन्हा पाण्याची खूप मोठी समस्या होती त्यावेळेला. तेवढी मोठी अडचण होती की एवढ्या लांबून जवळ 2.5-3 किलोमीटरवरून पाणी ह्या नदीचं इथं आणणं जरा कठीण परिस्थिती होती. परंतु आम्ही आमच्या माध्यमातून त्यावेळेला इथं गावकऱ्यांसाठी बोरिंग लावून दिली आणि त्यांच्या दारापर्यंत नळ आणले. आपण जर पाहत असाल ह्या ज्या टाक्या वगैरे दिल्या त्या आमच्या माध्यमातून आम्ही त्यावेळेला तिथं मी एकमेव असं काम इथं करत होतो. आणि जास्त करून ह्या गावामध्ये मला जे सहकार्य लागले ते प्रथम ह्या गावकऱ्यांचं, गणपत आगिवले आणि वसंत सराय या दोन चांगल्या एक व्यक्तिमत्व असलेल्या या ज्येष्ठ नागरिकांनी मला या स्थानियांनी इथं मदत केली माझ्या कार्याला. आणि तसंच इथले जे आमचे सर लोक होते, आमचे मित्र म्हणत होते, त्यांनी एवढं मला ह्या गावासाठी मदत केली माझ्या ह्या कार्यामध्ये. जसे आरेकर सर आहेत, रवी देवरेकर सर आहेत, पुन्हा दिलीप भावार्थे सर आहेत, यांनीसुद्धा एक मोठा पाठिंबा दिला. आम्ही सगळ्यांनी मिळून मिसळून इथं गेले 2 वर्ष आम्ही इथं योजना राबवल्या. जसं रस्ते बनवलं, बालवाडी मी स्वतः पेंटिंग्स वगैरे करून लहान मुलांनासुद्धा एक शिक्षणाचा एक दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न केला. पुन्हा ह्या सगळ्या आम्ही सर लोकांनी मिळून इथं
या गावाला उंच दर्जा देण्याचा खूप प्रयत्न केला, पण आज मला आनंद वाटतो की त्यांना स्वच्छ पाणी मिळत नव्हतं आणि सहारा आकाश ट्रस्टने इथं येऊन एवढं मोठं प्रोजेक्ट राबवलं. मी धन्यवाद देतो रवी देवकर सरांकडे आणि दिलीप राठोड दिलीप भावर्ते सरांचं की त्यांनी अशा लोकांना या ट्रस्टला इथं आणून आज या गावाला हे गाव आपल्या सर्वांचं हे मी माझंही मानतो. आणि इथली गावकरीसुद्धा स्थानीयसुद्धा खूप प्रेमळ आहेत, खूप त्यांच्याकडे जिव्हाळ आहेत, जीव लावणारे आहेत. आणि अशा पद्धतीत या गावाचा असा विकास होताना आज त्यांनी मला इथं आमंत्रित केलं. माझे मित्र जे कानेटकर साहेब आहेत तेसुद्धा खास ह्या गावाला पाहण्यासाठी आले आणि आज आनंद होता त्यांनी मला इथं बोलून हा जो प्रोजेक्ट त्यांनी दाखवला त्याबद्दल मी सर्वांचं स्थानिकांचं या गावकऱ्यांचं आणि या सहारा आकाश ट्रस्टचं मी धन्यवाद देतो. असंच आमच्या या गावासाठी तुम्ही सहकार्य करत आहोत हीच इच्छा मी. पिण्यायोग्य शुद्ध फिल्टरेट पाणी गावाला मिळाले. हे पाणी पाईपद्वारे नदीवरून आणले जाते आणि त्यानंतर थेट मशीनीद्वारे फिल्टर केले जाते. अशा टेक्नॉलॉजीमुळे गावासह शेतालाही पाणी मिळायला लागत आहे. या सामाजिक कार्यातही काही अडचणी आल्या, परंतु सारा आकाश ट्रस्ट समवेत गावकऱ्यांनी त्या अडचणींवर मात केली. केवळ एका वर्षातच गावाची रूपरेषा बदलल्याने गावातील नागरिकांनी भरघोस असा प्रतिसाद सारा आकाश ट्रस्टला दिला आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी या म्हसरुंडी गावात विविध प्रकारे सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये गावात सर्वांना तिळगुळाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये गावातील सुरसे काका विजय शिर्के, शिक्षक रवींद्र देवकर, दिलीप भावार्ते यांचा सिंहाचा वाटा आहे. अशा भव्य दिव्य कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सारा आकाश ट्रस्टचे संस्थापक रवी नारायणन, त्यांची आई विजय लक्ष्मी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी दी ग्रीन आय इंटिवेटन ट्रस्टचे चेअरमन सचिन सिंघवन, विजय नायक, रमेश देवाडीजा, गावचे सरपंच प्रज्ञा पाटील, सुरसे काका, वसंत सराई, गणपत आगिवले व यावेळी संपूर्ण म्हसरुंडी गाव, नागरिक, शालेय विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रवींद्र देवकर तर आभार शिक्षक दिलीप भावर्ते यांनी मानले. कॅमेरामॅन कुणाल शिलासह मयूर जाधव, युवा महाराष्ट्र लाईव्ह, मुरबाड. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात मांढरदेवी येथे श्री काळेश्वरी देवी म्हणजेच काळुबाईचे पुरातन मंदिर आहे. संपूर्ण महाराष्ट्रात तसे कर्नाटक व आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले काळुबाईचे पौष महिन्यातील शाकंभरी पौर्णिमेला यात्रा असते. देवी नवसाला पावणारी असल्याने नवस चुकते करत असतात. समुद्र सपाटीपासून 5000 फूट उंचीवर असलेल्या गर्दवनराईत विराजमान झालेल्या काळुबाईचे स्थान पर्यटकांना आकर्षित करत असते. वाईपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या मांढरदेव येथे जाण्यासाठी वाई व भोर मार्गे जाता येते. यात्रेच्या 2 दिवस अगोदर जागर, छबिना व मुख्य दिवशी महाअभिषेक पूजा केली जात असते. यात्रेला महाराष्ट्रसह देशभरातून भाविक हजेरी लावून नवस फेडत असतात. देवीच्या जागराने सारा परिसर दुमदुमून जातो. दर्शन होत आहे.
काळूबाईचे मंदिर हे पूर्वाभिमुख असून दर्शनी भागात दोन दीपमाळा आहेत. दगडी सभा मंडप असून ही स्वयंभू काळेश्वराची मूर्ती आहे. सिंह हे देवीचे वाहन आहे. डोक्यावर चांदीचा मुकुट आणि गळ्यात सोन्याचे लखलखणारे दागिने आहेत. बाजूला देवीचे मांगीर बाबा, गोंजी बाबा, धावजी पाटील, म्हसोबा याचे देवस्थान आहेत. पूर्वी देवीला कोंबडी, बकऱ्याचा नैवेद्यासह पूर्णावरणाचा नैवेद्य दाखविला जात होता. मात्र 2005 मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या अपघातानंतर येथील जुन्या प्रथा बंद करण्यात आल्या आहेत. मांढरदेवीला कालिका, काळूबाई, काळूआई, काळेश्वरी अशा विविध नावांनी ओळखले जाते. ब्युरो रिपोर्ट, युवा महाराष्ट्र लाईव्ह, सातारा. वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटू याच वेळी. तुम्ही पाहत राहा फक्त युवा महाराष्ट्र लाईव्ह वृत्तवाहिनी.